आशुपावली पुलिस थाना अंतर्गत 4,36,809 रुपए की धोखाधड़ी का मामला सामने आया, जिस पर कार्रवाई करते हुए आशुपावली पुलिस ने आरोपी को पकड़ने में यश प्राप्त किया। मिली जानकारी के अनुसार फिरियादी मोहसिन अहमद शबीर अहमद, आरोपी स्नेहल श्यामराव गणवीर नागपुर HDFC बैंक से मोबाइल वित्त प्रदान करता है। 26 जून 2020 और 4 सितंबर 2020 के बीच आरोपी ने फिरियादी की दुकान में एक बोगस ग्राहक पेश किया और विभिन्न कंपनियों के कुल 11 मोबाइल ले लिए और HDFC बैंक से ऋण की मंजूरी के लिए एक डिलीवरी आवेदन प्रस्तुत किया, जिसके बाद फिरियादी ने उसे मोबाइल दे दिया। हालांकि फिरियादी को बैंक से ऋण राशि नहीं मिली, जिसके बाद फिरियादी ने बैंक में पूछताछ की तो आरोपी के द्वारा 4,36,809 रुपए की धोखाधड़ी की बात सामने आई। इस संदर्भ में सहायक पुलिस निरीक्षक सखाराम मोले ने अधिक जानकारी साझा की। सर, पाचपौली थाना अंतर्गत 420 का मामला दर्ज आ रहा है, कशाची फसवणूक केली आहे, नेमकी काय वाटत आहे, किती फसवणूक आहे? यामध्ये फिर्यादी आहे मोहसिन अहमद शब्बीर अहमद, हे मोबाईल मर्कज नावाची मोबाईलची दुकान आहे, त्यांच्याकडे वेगवेगळे एजंट असतात, कर्मचारी, बँकेचे कर्मचारी असतात त्या ठिकाणी नेमलेले। त्यापैकी HDFC बँकेचा जो एजंट आहे कर्मचारी स्नेहल शामराव गणवीर यांनी काय केलं, वेगवेगळे बोगस ग्राहक उभे करून, एकूण 11 ग्राहक उभे करून HDFC बँकेच्या बोगस डिलिव्हरी ऑर्डर त्यांना मोबाईल दुकानदार यांना देऊन त्यांच्याकडून काय केलं, ग्राहकाला एकूण 11 मोबाईल, ज्यामध्ये 3 आयफोन आहेत, iPhone 11 आणि 8 OnePlus मोबाईल आहेत, ज्याची एकूण किंमत आहे 4,36,809 रुपये, हे त्यांनी ग्राहक डुप्लिकेट ग्राहक उभे करून ते मोबाईल त्यांच्याकडून घेऊन ते परस्पर त्याची विल्हेवाट लावलेली आहे, कुठेतरी विक्री केलेली आहे आणि एकूण फिर्यादी जे आहेत मोबाईल दुकानदार यांची 4,36,809 रुपयाची फसवणूक केलेली आहे। ही त्यांना माहिती जी आहे सुरुवातीला बँक डिटेलच्या मार्फतीने HDFC बँकेकडून पेमेंट डिटेल ज्यावेळेस त्यांनी काढले त्यावेळेस त्यांचे ते निदर्शनास आलेलं आहे। त्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली, त्या आधारे अपराध नंबर 124/2021 कलम 420, 468, 471 भादवीप्रमाणे गुन्हा नोंद आहे। आरोपी स्नेहल श्यामराव गणवीर 35 हा याला काल अटक करण्यात आलेली आहे, पुढे तपास चालू आहे। बता दें कि पाचपावली पुलिस ने फिरियादी की शिकायत पर मामला दर्ज कर आरोपी को पकड़ने में यश प्राप्त किया। कैमरा पर्सन माइकल के साथ दिशा हटवार, BCN News नागपुर।